त्याच्या स्वाभिमानाने जगून त्याच्यामध्ये निकळ येत असत. आणि हेच त्यांच्या वागण्यातून पण कृतीतून मला मी आरोप करत नाही. मी इतके कधी इतके वर्ष माझं भाषण ऐकतं असं मी कधी बोलले का? पण आता मी दुखवली माझ्या अस्मितेचा विषय आहे. तुम्ही आमच्यावर असे हल्ले करणार असाल तर नाही आम्ही आले. आता हे काहीतरी फालतू काढले की अहो या त्या चिकन खाऊन गेलं. त्या दिवशी चिकन केलं नव्हतं. इंदापूरला मग लोक मटन खातात चिकन खातात का मेन्यू कोणी केला? म्हणजे आरोप करणाऱ्यांनी मेन्यू पण तरी नीट करावा. बरोबर आहे की नाही? दौंड इंदापूर बारामती क्या चालताय चिकन की मटन बोल. मटन बघा सगळे म्हणतात मटन. आणि त्यातून एवढ्या उन्हाळ्यात खात आणि खाल्लं नाही खाल्लं तो माझा वैयक्तिक प्रश्न. पक्ष सांगणार नाही मला मी काय खाणार पिणार. आणि जर असं लक्ष ठेवणार असतील तर मी पोलीस कंप्लेंट करेन. कुणाच्या तरी घरात घुसून तुम्ही एक महिला काय खाते उद्या आज माझ्यावर ही हिंमत करतायत मग तुमचं काय करतील? मी तरी खासदार आहे मी लढीन तरी. त्यांना माहिती आहे शिकलेली आहे लढाऊ आहे जर लढत बसते. तर जर माझ्यासारख्या महिलेला जी शिकलेली आहे शहरात राहते जिला सगळे नियम कायदे माहिती आहेत तिच्या विरोधात जर ते घरात घुसून मी काय खाते याच्यावर डोळा ठेवत असतील. जर शाहरुख खान बापरे ते तर केवढं मोठं प्रकरण ते जगात लोक शाहरुख खानला ओळखतात जगामध्ये. आपलं तर इथेच चालतंय आपण त्याचं ते इंटरनॅशनल चालतंय. ते राणी पण बोलत आहे त्याला त्याच्या कार्यक्रमाला. आता शाहरुख खानच्या मुलाला खोट्या केस मध्ये यांनी अडकवलं तेव्हा नवाब मलिकांना बघितलं की नाही सगळ्यांनी टीव्हीवर नवाब भाई काय म्हणत आहे बायकांनो लक्षात ठेवा त्यांनी कुणाच्या तरी मुलावर अन्याय केले. माझं म्हणणं आहे लढायचं तर माझ्यावर वार करा ना माझ्या पोरांवर कशाला करता. त्यांनी पोरांमध्ये तो कुणाचाही मुलगा शाहरुख खानचा असू दे किंवा तुमचा माझा असू दे कुणाचं तरी मूल आहे तिला. आणि तेव्हा नवाब भाई काय बोलत होते की हे खोटी केस आहे खोटी केस आहे ही खोटी केस आहे एक नाही रोज बोलत होते. ते बोलत होते तेव्हा ह्याच समीर वानखडेची बाजू ह्या भारतीय जनता पक्षाकडे घेतली होती की नाही. त्यानंतर त्या शाहरुख खानच्या पोराला टाकला जेलमध्ये. तुम्ही विचार करून बघा तुमच्या मुलाला 30 दिवस जेलमध्ये टाकलं तर तुम्ही माफ कराल त्याला? आज ते शाहरुख खानचं मुलं उद्या आपली मुलं असू शकतात. माझं खाणं काढलंय त्यांनी उद्या तुमचं खाणं